नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. कोठारी कंपाऊंड परिसरामध्ये उभे राहिलेले अनधिकृत लॉन्स बार आणि हुक्का पार्लरवर 20 तारखेपर्यंत कारवाई केली नाही तर प्रशासनाचे कुठलेही विषय महासभेमध्ये घेतले जाणार नाहीत असा इशारा खुद्द महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी दिला आहे. कोठारी कंपाऊंड परिसरामध्ये काही वर्षांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रस्ता रुंदीकरणाची कामं करण्यात आली. या ठिकाणी अनेक दुकानांवर त्यावेळेस कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता या ठिकाणी लॉन्स बार आणि हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात उभे राहत आहेत. या ठिकाणी सर्रास अंमली पदार्थांची विक्री सुरू आहे. अफू, गांजा, चरस या ठिकाणी विकले जात असल्याचा आरोप खुद्द महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. हे सगळे पार्लर्स बंद न झाल्यास 20 तारखेची महासभा होऊ दिली जाणार नाही असा इशारा देखील महापौरांनी दिला आहे. या संदर्भात एका लक्षवेधी सूचनेद्वारे नगरसेवक श्री नजीब मुल्ला यांनी सभागृहाचं या विषयाकडे लक्ष वेधलं होतं. या सगळ्या बांधकामांकडे पालिका कानाडोळा का करते असा सवाल देखील श्री नजीब मुल्ला यांनी केला होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या ठिकाणी मद्य विक्री परवाने दिले आहेत, ते कसे काय दिले आहेत, फायर NOC नसताना या ठिकाणी मद्य विक्री परवाने कसे दिले गेले असा सवाल देखील नजीब मुल्ला यांनी केला आहे. इथे येणाऱ्या तरुण तरुणींच्या जीवितला मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकतो याकडे सभागृह नेते श्री नरेश म्हस्के यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. ठाणे शहरामध्ये असलेल्या ठिकठिकाणच्या पानटपऱ्यांवर पोपटपानसारखी पानं विकली जातात. यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असतात असं देखील यावेळेस महापौरांनी सांगितलं. शिळ रस्त्यावर जवळपास 21 हुक्का पार्लर असल्याची माहिती यावेळेस नगरसेवक श्री बाबाजी पाटील यांनी दिली. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग समित्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. या पुनर्रचनेला काल ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मान्यता देण्यात आली. मात्र नवीन प्रभाग रचनेनुसार आता भारतीय जनता पार्टीच्या पारड्यामध्ये एकही प्रभाग समिती पडणार नाही हे जवळपास स्पष्ट झालं आहे. नव्या प्रभाग समिती रचनेमध्ये आता एकंदर 9 प्रभाग समित्या असणार आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या आधी 10 प्रभाग समित्या होत्या. मात्र गेल्या वेळेसची झालेली ठाणे महानगरपालिकेची निवडणूक ही पॅनल पद्धतीने झाली होती, त्यामुळे एकंदर 33 प्रभागांमधून आता 9 प्रभाग समित्या निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता लोकमान्यनगर, सावरकरनगर त्याचप्रमाणे कोपरी प्रभाग समितीचं अस्तित्व आता संपुष्टात येणार आहे. त्याचप्रमाणे वर्तकनगर प्रभाग समिती आता रायलादेवी प्रभाग समितीचं नाव यापुढे वर्तकनगर प्रभाग समिती असं असणार आहे. मात्र या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य ज्या नौपाडा परिसरामध्ये आहे ती प्रभाग समिती देखील आता भारतीय जनता पार्टीच्या हातातून गेलेली आहे. कारण 19 नंबरचा प्रभाग आता नौपाडा प्रभाग समितीला जोडला गेला. वास्तविक हा प्रभाग हा नैसर्गिकरित्या वागळे प्रभाग समितीमध्ये आला पाहिजे. तो वागळे परिसरामध्ये येतो, त्यामुळे तो नौपाडा परिसरामध्ये कसा काय जोडला जातो आहे असा सवाल भारतीय जनता पार्टीचे गटनेते श्री मिलिंद पाटणकर यांनी केला आहे. यावरून काल ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये चांगलंच रणगंधन झालं. मात्र अखेर हा संपूर्ण ठराव मतदानासाठी टाकण्यात आला आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले आणि भारतीय जनता पार्टी मात्र एकटी पडल्याचं चित्र सभागृहामध्ये बघायला मिळालं. 86-16 अशा मतांनी भारतीय जनता पार्टीचा यामध्ये पराभव झाला. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आणि आमदार श्री संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरामध्ये राष्ट्रीय स्तरावरची शोतोकॉन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आज आमदार श्री संजय केळकर यांनी दिली आहे. आगामी 17 तारखेला ठाणे शहरातील कोळी समाज सभागृहामध्ये या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती या स्पर्धेचे संयोजक श्री दत्ता घाडगे यांनी दिली. देशभरातील अनेक नामवंत कराटेपटू या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. अगदी काश्मीरपासून तर थेट कन्याकुमारीपर्यंतचे अनेक खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी होतील अशी माहिती देखील यावेळेस श्री दत्ता घाडगे आणि आमदार श्री संजय केळकर यांनी दिली आहे. 17 सप्टेंबर रोजी सकाळी
10 ते सायंकाळी 8 या वेळामध्ये या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देखील यावेळेस देण्यात आली. ही सर्वात मोठी स्पर्धा आयोजित केली जाते की ज्याला इंटरनॅशनल ऑलिम्पिक असोसिएशनची देखील मान्यता असते आणि म्हणून ठाणेकरांना एक चांगली अशी स्पर्धा बघण्याची पाहण्याची ही एक चांगली संधी आहे. मी आमच्या सगळ्यांच्या तर्फे आपल्याला विनंती करतो की कोळी समाज हॉलमध्ये या स्पर्धेला आपण अवश्य यावं. माननीय आमदार संजयजी केळकर यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टी आयोजित 13वी राष्ट्रीय षटोकन कराटे स्पर्धेचं आयोजन रविवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी कोळी समाज हॉल येथे केले आहे. या स्पर्धेत एकूण देशभरातून जवळजवळ 1000 स्पर्धक येतील आणि ही एकमेव अशी स्पर्धा आहे की महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या लेवलला भरवली जाते आणि त्या स्पर्धेला महाराष्ट्रातून पूर्ण भारतातून स्पर्धक येतात. तरी आपल्याला एक ठाणेकरांना एक चांगली पर्वणी आहे की या स्पर्धा बघण्यासाठी सर्वांना मी निमंत्रण करेन. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, ठाणे जिल्ह्याचे लोकनेते, ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेशदादा नाईक साहेबांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष नगरसेवक श्री बाबाजी पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष नगरसेवक श्री बाबाजी पाटील यांच्या वतीने लोकनेते माननीय गणेशदादा नाईक साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमटी भाजी डाळीसाठी रोज वापरू याना, नाही कृत्रिम गोडी आरोग्याला जोडी, रसायनांच्या भेळीला दूर ठेवाना, गुळ पोळी पुरण पोळी मोदक लाडू वडी पकवान कुठलेही त्याला रुची आणायची गोडी. कोकणच्या सेंद्रिय उसापासून बनवलेला असल गोडीचा केमिकल विरहित पितांबरी रुची आणा गुळ म्हणजे स्वाद आणि स्वास्थ्य दोन्हीची हमी. ठाणे जिल्ह्याचे नेते, माजी पालकमंत्री माननीय श्री गणेशदादा नाईक साहेबांना नगरसेवक श्री मुकुंद केणी, नगरसेविका सौ प्रमिलाताई केणी आणि श्री मंदार केणी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माननीय गणेशदादा नाईक साहेबांना श्री मुकुंद केणी, नगरसेविका सौ प्रमिलाताई केणी आणि श्री मंदार केणी यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. Zip your wallets, don't worry, man, he will travel swift and fast, cause TJS be gonna, yeah, hey, yeah, magic, Transap app, Transap, zap, Transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe, just tap the dab of Transap app and make your life. खासदार श्री राजन विचारे यांच्या पुढाकाराने ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये आणखी 2 सरकते जिने तयार करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 10 हे सरकते जिने तयार करण्यात आले आहेत. काल खासदार श्री राजन विचारे यांच्या उपस्थितीमध्ये या दोनही सरकत्या जिन्यांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळेस आमदार श्री रवींद्र फाटक, महापौर सौ मीनाक्षी शिंदे, नगरसेवक श्री संजय वाघोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदाराकडून ठाणे शहरातील चौकांचं सुशोभीकरणाचं काम का करून घेतलं असा सवाल नगरसेवक श्री एकनाथ भोईर यांनी केला आहे. काल या संदर्भात ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ज्या ठिकाणी मास्टिक अल्सपाल्ट या पद्धतीने काम केलं आहे त्या ठिकाणचे सर्व रस्ते उखडले आहेत, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचं देखील यावेळी श्री एकनाथ भोईर यांनी स्पष्ट केलं. या सगळ्या प्रकरणांची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी ठाणे महानगरपालिकेतील सदस्यांनी केली. ठेकेदाराच्या कामाची गुणवत्ता तपासणार असल्याचं यावेळेस प्रभारी आयुक्त श्री चव्हाण यांनी उपस्थितांना चर्चेवर उत्तर देताना सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेचे नगरसेवक श्री एकनाथ भोईर यांनी मास्टिक अस्फाल्टच्या कामाबाबत प्रश्न विचारले होते.
इंदिरानगर त्याचप्रमाणे इतरत्र देखील 6 महिन्यांपूर्वी या चौकांचं काम सुरू केलेलं असताना प्रशासनाने मात्र ते सुरू असल्याचं उत्तर कसं काय दिलं असा सवाल देखील श्री एकनाथ भोईर यांनी केला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून ज्या ठेकेदाराला काम दिलेलं आहे तो ठेकेदार चुकीच्या पद्धतीने काम करत आहे. निकृष्ट दर्जाचं काम आहे. त्याला कुठल्या प्रकारचा निकष लावून बिलं देयके अदा केलेले ती माहिती नाही. आणि मग माझी मागणी आहे सदर जी कामं आहेत ज्यांना बिलं अदा करण्यात आलेले त्याचीसुद्धा सकल चौकशी होऊन आणि सदर ठेकेदारावर कारवाई व्हावी. किंबहुना जे अधिकारी आहेत जे खोटी बिलं रेकॉर्ड करतात त्यांच्यावरसुद्धा कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी महासभेमध्ये केलेली आहे. दारोज मेल स्टुडिओचा लग्न सराई धमाका 50% महासेल. किती 50% महासेल? हो, कुठलाही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेल स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेल स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदेसमोर स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयव दानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय, पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. राज्य शासनाच्या वतीने स्वच्छता हीच सेवा या उपक्रमाचं सध्या आयोजन करण्यात येत आहे. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कालावधीमध्ये ठाणे शहर अधिकाधिक स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न ठाणेकर नागरिकांनी करावा असं यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. त्याचप्रमाणे यावेळेस अभिनेते श्री मंगेश देसाई हे देखील उपस्थित होते. प्रत्येक ठाणेकराने ठाणे शहर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला तर ठाणे शहर निश्चितपणे स्वच्छ राहील असा विश्वास यावेळेस मंगेश देसाई यांनी व्यक्त केला. यावेळेस नगरसेवक श्री नरेश मणेरा हे देखील उपस्थित होते. आपलं शहर आहे ठाणे शहर आहे, जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवत असतो तसं आपण आपलं जर शहर स्वच्छ ठेवलं तर ते शहर अव्वल स्थानी जातं आणि जेव्हा अव्वल स्थानी शहर जातं तेव्हा त्या शहराची डेव्हलपमेंटसुद्धा होत असते. हा यज्ञ ठाणे महानगरपालिकेने करायचा ठरवलेला आहे. या यज्ञामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे. जर या यज्ञात आपण सगळे सहभागी झालो तर नक्कीच आपलं ठाणे शहर स्वच्छ शहर म्हणून या भारत देशाच्या नकाशामध्ये अव्वल स्थानी जाईल. ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील 131 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना लिपिक या पदावर पदोन्नती देऊन
निश्चित प्रकारे त्यांना न्याय मिळाला असल्याची माहिती महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी दिली आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध विभागात चतुर्थश्रेणी कर्मचारी कार्यरत असून त्यांनी लिपिक पदासाठी असलेली शैक्षणिक अर्हता धारण केली होती. या कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून 131 कर्मचाऱ्यांना पदोन्नती आदेश देण्यात आले आहेत. गेली अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता. याबाबत सातत्याने पाठपुरावा करून या कर्मचाऱ्यांना न्याय हक्क मिळाला असल्याची माहिती महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी दिली. एकाच वेळेस 131 चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणं ही महानगरपालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याचं महापौरांनी म्हटलं आहे. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा. कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे. ठाणेकर नागरिक, मग तो ठाणे शहरामध्ये असला, मुंबईमध्ये असला, नाशिकमध्ये असला, अगदी परदेशात कुठेही जरी असला, तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो. त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत. त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत रहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.